पण आमच्या काळी SMS फेसबुक व्हॉट्सअप असे याच्यावरती मिळमिळीत प्रेम नव्हतं. एक तर ते थेट नजरेने व्यक्त व्हायचं किंवा पिंपळ पान वा गुलाब पाकळीच्या नजाकतीने पुस्तकातून लपून व्यक्त व्हायचं किंवा आर या पार, दोनच पर्याय होते. असे हे फेसबुकवरचं रेंगाळणारं काही नव्हतं. आर या पार, तुझे तू ऋतू घेऊन जा फुलांचे, मला मोकळे राहणं काट्या कुट्यांचे. प्रचंड विद्रोह. तुझे तू ऋतू घेऊन जा फुलांचे, मला मोकळे राहणं काट्या कुट्यांचे. समर्थन खुलासे, मला माल्य नाही, मला शल्य आहे मला सोडल्याचे. प्रचंड दाहकता. इश्क हा गझलेचा आत्मा आहे आणि प्रेमातील हुंकारानं एकूण मराठी उर्दू गझल जशी समृद्ध झालेली आहे, सशक्त झालेली आहे, तसेच प्रेमातील नकाराच्या विद्रोहानं तिला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. जसे तुझे तू ऋतू घेऊन जा फुलांचे, मला मोकळे राहणं काट्या कुट्यांचे. समर्थन खुलासे, मला मान्य नाही, मला शल्य आहे मला सोडल्याचे. नाहीतरी सरळपणाने राहा वयाचे, तुझ्यात कोठे मान होते. सरळपणाने राहावयाचे, तुझ्यात कोठे कोठे इमान होते. मी जन्माचा फकीर आणिक, तुझे इरादे महान होते. सरळपणाने राहावयाचे, तुझ्यात कोठे इमान होते. मी जन्माचा फकीर आणिक, तुझे इरादे महान होते. तुझ्या बटांचे भुरभुरणारे मला उकाणे नवीन नाही. तुझ्या बटांचे भुरभुरणारे मला उकाणे नवीन नाही. तुझ्या अगोदर किती जणींचे उरात माझ्या तुफान होते. तुझ्या बटांचे भुरभुरणारे मला उकाणे नवीन नाही. तुझ्या अगोदर किती जणांचे उरात माझ्या तुफान होते. आणि कशाच म्हणते उगाच खोटे, तुझ्या रूपाला उठाव नव्हता. कशाच म्हणते उगाच खोटे, तुझ्या रूपाला उठाव नव्हता. अगं तुझ्या घराशी घुटमळणारे हजार दर्दी किमान होते. पण सरळपणाने राहावयाचे, तुझ्यात कोठे इमान होते. मी जन्माचा फकीर आणि तुझे इरादे महान होते. निघायचे तर निघून जातो, निघायचे तर निघून जातो, विरोध माझा मुळीच नाही. निघायचे तर निघून जातो, विरोध माझा मुळीच नाही. निघून जाशील ऐनवेळी, असेच माझे निदान होते. सरळपणाने राहावयाचे, तुझ्यात कोठे इमान होते. आणि आता निघून गेल्यामुळं आता कसे बघ मनास माझ्या तृणांकुरागत धुमार आले. आता कसे बघ मनास माझ्या तृणांकुरागत धुमार आले. बरीच वर्षे न पिकणारे पडीक हे माळ रान होते. सरळपणाने राहावयाचे, तुझ्यात कोठे इमान होते. मी जन्माचा फकीर आणिक, तुझे इरादे महान होते.